अंजनगाव सुर्जे येथील ज्ञानपीठ इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर हायस्कूल मध्ये स्नेह संमेलन संपन्न झाले. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर रवींद्रजी कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी जर्नलिस्ट फेडरेशन अमरावती जिल्हाध्यक्ष तथा आर एन न्यूज चॅनलचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी साजिद सौदागर यांचा सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लोकनृत्ये, देशभक्तीपर गीत, मराठी लावणी, नाटिका, फॅशन शो असे विविध सादरीकरण करून धमाल केली. तसेच विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पारितोषिक बक्षिसेही देण्यात आली. या दोन दिवशी आमच्या ज्ञानपीठ इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने वृंदावन पॅलेस येथे पार पडलेला आहे. या कार्यक्रमाकरता गेल्या महिन्याभरापासून आमच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली. या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे कल्चरल आणि ड्रामॅटिक इव्हेंट्स प्रस्तुत करण्यात आले. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या शैक्षणिक वर्षात अकॅडमिक अचीवमेंट मिळालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. आणि अंजनगाव तालुक्यामध्ये सर्वात चांगला रिझल्ट हा ज्ञानपीठ स्कूलचा होता. तसेच आमच्या स्कूलचे काही विद्यार्थी आय आय टीसाठी गेले, MBBSसाठी गेले आणि आउट ऑफ कंट्रीसुद्धा गेलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा जीवनामध्ये यशस्वी होण्याकरिता आम्ही त्यांना काही पारितोषिक देऊन त्यांना त्यांच्या गुणांना वाव मिळवावा आणि त्यांना पुन्हा उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही शुभेच्छा पण देतो. या कार्यक्रमाला गुन्नू सिंह मालवे, पुरुषोत्तम गोखरे, विनोद हाडोळे, मनोहर रेचे, शीला सगने व शिक्षिका व शिक्षक वृंद विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही माहिती अंजनगाव सुर्जेतून आर एन न्यूजचे प्रतिनिधी साजिद सौदागर यांनी दिली.